वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चैंपियंस स्वागत करूया साक्षी सचिन काका तुम्हाला माहिती आहे ही सुद्धा पुणेकरच आहे बर का पण या इमेज 12 नाही आहे इमेज 30 आहेत कसं विचारा कसं कारण या 30 गावकर आहेत पण त्या पुण्यात एकदा हरवल्या होत्या हो एकदा आम्ही कात्रजच्या बागेमध्ये गेलो होतो मी माझी आई माझी छोटी बहीण आणि भाऊ तर तेव्हा चुकून मम्माचा हात सुटला त्यामुळे आम्ही दोघी हरवलो आणि ती रडायला लागली आणि मी तिला शांत केलं त्याच्यानंतर एक माणूस होता त्याची फॅमिली त्यांना मी सांगितलं की प्लीज तुम्ही माझ्या पप्पांना फोन लावा आम्ही इकडे हरवलो होत ते म्हणले ठीक आहे तुझ्या पप्पांचा नंबर सांग मग मी सांगितला 9890003328 त्यानंतर ते म्हणले की हॅलो मी एक माणूस बोलतोय तुमची मुलगी मला सापडली तर मग काय झालं बाबा म्हणाले ठेवून घ्या नाही ते म्हणले की व्हाईट टायगरच्या तिकडे आम्ही आहोत तुम्ही तिला घेऊन जा मग ते व्हाईट टायगर कडे आले मग तिकडे मी उभी होते मग माझ्या पप्पांकडे त्यांनी सोडलं मग ते म्हणून त्यांनी समजून सांगितलं की नेक्स्ट टाइम दुसऱ्यांचा हात सोडत जाऊ नका आणि मग व्हाईट टायगर काय बोलला व्हाईट टायगर काय नाही बोलला नाही का बर सचिन काका तिचे पप्पा पण आलेत हो नमस्कार हॅलो नमस्कार खूप छान डान्स करतात हो साक्षी तुम्ही पण करता का मी करतो पण तिच्या एवढा चांगला नाही करत हा कुठून तरी हा गुण आलेला आहे हा येस असं वाटतं मला चांगला आहे गुड 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 या आधी कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये कधी भाग घेतला होता
बऱ्याच कॉम्पिटिशन मध्ये तिने भाग घेतलायच्या अगोदर, गेले 2 वर्षापासून ती करते, पण एकापेक्षा एक एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये ती फर्स्ट टाइम येते आणि लाईक इट्स रिअली अ ग्रेट थिंग. मला एक सांगायचं आहे की मखमली पेटीमध्ये क्षण असे साठवून ठेवतात ना, तो ते हे सगळे क्षण आहेत. सोनियाताई, तुम्हाला कसं वाटलं साक्षीचा परफॉर्मन्स? तुझ्या भाषेत केलास ना नाच, त्या भाषेत मला सांगता आलं असं मी सांगितलं असतं काहीतरी, असं हंटाळा वगैरे असं काहीतरी. फॅन्टॅस्टिक नाचलीस तू, फॅन्टॅस्टिक. कसली चिमुरडी आहेस ग तू, आणि काय नुसती तडा तडा उडत होतीस, तडा तडा. आणि मी बघितलं तू सगळं नाच झाल्यानंतर पण ज्या स्टाईल मध्ये नमस्कार केलास ना स्टेजला, त्या अंगात नाच असल्याशिवाय असं होत नाही. हे गाणं कुठलं तरी वेगळ्या भाषेतलंय ना, तो अर्थ तुम्ही हिला सांगितलाय? हा, कारण नाहीतर इतकं ती इतकं छान एक्सप्रेस करत होती, मला तर काही कळत नव्हतं, पण ती चेहऱ्यावरनं जे दाखवत होती त्याच्यावरनं खूपच अर्थ कळला, म्हणजे साधारण कळला, त्यामुळे तुमचंही अभिनंदन. आणि मी त्याचा खरा अर्थ काय करते, ब्लाबुडबा कुडबडा कडा काय ते काहीतरी होतं ना. अड्रा अड्रा म्हणजे नाचा नाचा, नाकमुका म्हणजे नाकमुका नाकमुका नाकमुका. आणि आणि ती सुरुवातीला जे तू प्रचंड वेळा चिडवून दाखवलंस ते एकदा करून दाखव ना. ग्रेट ग्रेट. तर सचिन काका, तुम्हाला कसं वाटलंय सा ब्लाबुडबा? मला नाकमुका ह्याचा अर्थ फक्त एकच कळतो, म्हणजे जर तुम्ही माझा मुका घेतलात तर तुमचं नाक पण मला लागणार. हो की नाही? माझ्याकरता तेच जास्त महत्वाचं. हा जो परफॉर्मन्स तुम्ही केलात तो कुठल्याही नाकापेक्षा आणि मुकापेक्षा कमी नव्हता. थँक्यू सर. म्हणजे वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियनचं नाक वर गेलेलं आहे या परफॉर्मन्स मुळे, आणि याच परफॉर्मन्स मुळे बाकी सर्व मुके झालेले आहेत. काय एक्सप्रेशन्स, काय रिदम, काय परफेक्शन, काय कमिटमेंट, काय इनोसन्स, आणि काय 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 काय. प्लीज कम हियर. मार्क साक्षीला मिळालेले आहेत 9 मार्क. वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.